सुस्वागतम बृहन्मुंबई महानगरपालिका 50व्या आंतरविभागीय आणि खात्यांतर्गत नाट्य महोत्सवात सहाय्यक आयुक्त ए विभाग श्री शिवदास गुराव साहेब सादर करीत आहे 2 अंकी नाटक कूस बदलताना। लेखक भगवान हिरे, दिग्दर्शक राम दौंड। 50व्या आंतरविभागीय आणि खात्यांतर्गत नाट्य महोत्सवात ए विभाग सादर करीत आहे कूस बदलताना। और ये श्रृंगार तो
स्त्रीच्या वाढत्या वयाला मेकअपचा आधार मानतात ते काही खोटं नाही रे बाबा. काही नाही, मी म्हणालो की स्त्रीचं मेकअप करण्याचं प्रमाण वाढू लागलं की समजून जावं स्त्रीचं वय लपवणं सुरू झालं. फालतू पीजे पाहू नको. मी मेकअप न करता सुद्धा अजूनही तरुण दिसते, कळलं ना? उगाच माझ्या वाढत्या वयावर घसरत जाऊ नकोस. हा आता थोडीशी सुटत चालले खरं, पण दॅट इज मॅजेस्टिक सिम्बॉल यु नो. मॅजेस्टिक सिम्बॉल हे असले आडोसे शोधण्यापेक्षा सत्य स्वीकारावं माणसानं. Cheers. Cheers for 21st January. Cheers for remembrance. Sorry, Vishwas. Hmm? You missed it. Ah, salty. दोन दिवसापूर्वी पक्क लक्षात होतं आणि डोक्यात म्हणजे ठरवलं होतं की म्हणजे बघायचं होतं की ही तारीख तुझ्या कितपत लक्षात आहे ते. इट मीन्स मी विसरणार असं तू गृहित धरलेलंस, पण मला ठाऊक होतं असं काही ना. असं म्हणजे? असं म्हणजे तू आपला हा मेड डे विसरशील. Yes, you are excused. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि कोणती गोष्ट ओमिट करायची हेच तरी ते महत्वाचं आहे. आफ्टर ऑल आपलं आपलं पर्सनल लाईफ आहे. सॉरी विश्वास, करिअर करण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना पर्सनल लाईफ जाऊन असत. यू मे बी राईट. नॉट मे बी, ऍब्सोल्युटली राईट. एका वर्षात तुझ्यात किती बदल झालाय ग? अदरवाइज मी सिनियर एक्झिक्युटिव्ह झालेच नसते. And now my dream is to become CEO. Oh. Are clever persons always want to change the world. Come on, Isha. Well, मी थोडीशी हट्टी आहे. थोडीशी पण मनाला पटलं तर मी सुद्धा माझ्या विचारांची कूस बदलू शकते. Oh, that's great. चल मग याच नोट वरती आणखी घेणार. देखी और पूछ पूछ. Come on, यार आज आपला मेट डे. Yes. औपचारिकता म्हणून नाही, मॅनर्स म्हणून थँक्स म्हणालो. बाय द वे, तुझ्या प्रमोशनचं काय झालं? विश्वास, काय होणार? ऍज युजुअल परप्रांतीय आडवा येतोय. पण तुझा तो चेअरमन महाराष्ट्र काय ना? काय बरं त्याचं नाव? पराडकर. येस येस, पराडकर. हा मग काय? समटाइम्स सिन्सिरिटी पेज नथिंग.
एस्केप रूट टू कव्हर अवर इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. एकदा ठरवलं ना तर माणूस काहीही करू शकतो, फक्त विचारांची कूस बदलण्याची गरज. आता माझंच म्हणत ना, मी पुढच्या वर्षी सीईओ होणार आहे नक्की. तू सुद्धा हो, आणि तुझं हे प्रमोशन कार्ड आवडलं जात आहे ना, त्याचा शोध घे. काय रे, काय झालं? सगळं बघा बसलास. What's wrong with you? रोज काय कुणी बोलता बोलता असं गप्प झालं की मला मला अस्वस्थ होत. अस्वस्थ होणं हे संवेदना जिवंत असण्याचं लक्षण आहे. कधी कधी समोरच्या गप्प होण्यामागचं नेमकं काय कारण आहे हेही जाणून घ्यायला. अशा अनेक निरर्थक गोष्टींमध्ये आपण आपल्या आयुष्याचा मोस्ट व्हॅल्युएबल वेळ वाया घालवत असतो. नाही, मला असं नाही, कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी निरर्थक असतील असं नाही ना. बरीशा, काय ठरवलंस? तोच प्रश्न, म्हणजे मला उत्तर देणं भाग आहे. नेहमी सारखी वाटतील ती काळात म्हणजे बोलत बोलत राहून बसा. आज मला उत्तर नकोय, निर्णय हवा. ईशा, तो सबूत नाहीये ना. आपण एकमेकांच्या प्रेमात पडून 1.5 वर्ष उलटून गेलोय. मी तुला लग्नाचं प्रपोजल करून 1.5-2 महिने आणि तरी तू म्हणतेस हा मनस्थितीत अडकले रे. म्हणजे काय? म्हणजे माझा निर्णय ठाम आहे. तुला कसं सांगायचं मी? तुला तो डायजेस्ट होईल की नाही? ते बघ, उगाच काढून धरू नको. तू तू बोल ना यार. काय बोलू? मला वाटतं आपण अधिक वेळ नाही बाहेर घालवायचा. अगं, आपलं वाढतं वय पाहत तुला समजत नाही. झालं, घसरलंस पुन्हा वयावर. अगं नाही, ते आपल्या हातातून निसटून जाण्या. मला वाटतं लग्नाला माझी ना नाहीये रे. पण मला खरं सांगायचं तर मला मूल नकोय. म्हणजे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आपलं मूल होऊ द्यायचं नाही असं मी ठरवलं. अगं पण का? मला मुलांची आवड नाही. दिस इज रिडिक्युलस. तू चेष्टा करतेस राईट? नो, आय एम सिरियस. स्त्रीला मुलांची आवड नाही अरे असं होऊ शकत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टींची आवड असतेच असं नाही. ओके, आज नसेल पण उद्या. तू आशावादी असायला हरकत नाही, पण आग्रही नको. कारण मला माझ्या करिअरचा ग्राफ हा असा उंचावर नेऊन लाईफ एन्जॉय करायची. पण मग त्या एन्जॉयमेंट मध्ये आनंदाची टक्केवारी किती? Course, 100%. Shisha, enjoyment and happiness, these are two different things. I know that. पण माझ्या लाईफ एन्जॉयमेंट मध्ये आनंद 100% असणार. तुला खरंच मुलांची आवड नाही? खरंच नाही. कोणत्याही परिस्थितीत मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलंय. निसर्गदत्त स्त्री सुलभ भावनांचा विचार करता तुझा हा निर्णय फार काळ टिकणार नाही. हे माझी नसून तुझी परीक्षा आहे. तेव्हा विचार करायचंय तो तुला. काय ते ठरव, नंतर मग उगाच गैरसमज नको. ओके, इट मीन्स नाउ बॉल इज इन माय कोर्ट. हरकत नाही, आय विल टेक चान्स आशावादाचा. माझी काहीच हरकत नाही, पण उद्या हिरमोड झाला तर प्लीज मला दोष देऊ नको. बाय द वे, किती मी रेड गृहित धरलायस यासाठी? ईशा, तुला मुंगी का चावली ही गोष्ट माहिती आहे? हा, तुला कदाचित विषयांतर वाटेल, पण ऐक.
एकदा एक राजा आपल्या राजकन्याला घेऊन नदीवर मासे पकडायला गेला. त्यांनी काही मासे पकडले आणि ते राजकन्याला दिले. राजकन्याने ते सगळे मासे सुकायला ठेवले. दुसऱ्या दिवशी येऊन बघते तर त्यातले सगळे मासे सुकले होते, फक्त एकच मासा ओला होता. मग राजकन्याने त्या ओल्या माशाला विचारलं की तू कसा सुकला, म्हणजे बाकी सगळे सुकले. तर मासा म्हणाला, कसा सुकणार, या गवताच्या गंजीने माझ्यावर येणारं ऊन आडवं धरलं. मग राजकन्याने त्या गवताच्या गंजीला विचारलं की तू का ऊन आडवं धरलंस, तर गवत म्हणाल गायीने चारा खाल्ला नाही. मग राजकन्याने त्या गायीला विचारलं की तू चारा का खाल्ला नाहीस, तर गाय म्हणाली मला माझ्या मालकाने चारा खायला सोडलं नाही. मग राजकन्याने त्या मालकाला विचारलं की तू गायीला चारा खायला का सोडलं नाहीस, तर मालक म्हणाला मला माझ्या बायकोने जेवण दिलं नाही म्हणून मला प्रचंड राग आला आणि मी गायीला चारा खायला सोडलं नाही. मग राजकन्याने त्या मालकाच्या बायकोला विचारलं की तू तुझ्या नवऱ्याला जेवण का दिलं नाहीस, तर बायको म्हणाली माझा मुलगा रडत होता, त्याला शांत करण्यात बराच वेळ गेला, त्यामुळे त्याला मी जेवण देऊ शकले नाही. मग राजकन्याने त्या मुलाला विचारलं काय तू काय रडत होतास, तर मुलगा म्हणाला माझ्या बोटाला मुंगी चावली म्हणून मी रडत होतो. मग राजकन्याने त्या मुंगीला विचारलं की तू त्या मुलाच्या बोटाला का चावलीस, तर मुंगी म्हणाली काय करणार, जर त्या मुलाने माझ्या वारुळात बोट घातलं तर मी त्याला चावणारच ना. नेमकं काय सुचवायचंय तुला, मी या सर्कल मधली कोण आहे, राजकन्या, मासा, गवत, गाय, बायको, मुलगा की मुंगी? प्रत्येक ठिकाणी स्वतःला नाही, मलाही ठेवून बघ. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन निरनिराळं असू शकत, मुद्दा ऍटिट्यूड आहे. म्हणजे तुझा आणि माझा मॅच होत नाही असच ना? आज तरी तसंच वाटतंय. पण द्या ठाऊक नाही उद्याच. हे बघ विश्री, मला खरंच मुलांची आवड नाहीये. आय एम करिअर ओरिएंटेड वुमन, यू नो दॅट, सो प्लीज. हो पण तरी सुद्धा मी एक चान्स घ्यावा म्हणतोय ना. मग तो कदाचित आपल्या दुरावा निर्माण करू शकतो. म्हणजे बघ कसं, तू माझ्या होकाराच्या प्रतीक्षेत असणार आणि मी, आणि यु नो मला असं टेस मध्ये राहायला आवडत. तसंच मला सुद्धा त्रिशंकू सर्कल लटकत राहायला नाही आवडत. पण तरी मी एक संधी घ्यावी म्हणतोय ना. सो लेट मी हॅव अ चान्स. नाहीतर आपल्या सहजीवनाची चौकट कधीच पूर्ण होणार नाही. काय पटतय ना, बघतोस काय असा मी स्पॉटेड जादू. अरे आज आपला मेट डे, आज ओनली सेलिब्रेशन, नो फाइटिंग. I don't mind.
बाय. एकमेकांना शरीर सुख देणं म्हणजे एन्जॉय आणि तेही अनैसर्गिक असेल तर मूल न होऊ देण्यासाठी साधनांचा वापर करणं म्हणजे त्या सुखाच्या नैसर्गिक आनंदाला मुकणच आहे ना. मग याला आपण अनैसर्गिक नाही म्हणणार सर काय म्हणणार? खपा विश्वास, डोंट बी रिडिक्युलस. वी लव इच अदर, ऑफ कोर्स, बट कंडिशनल. प्लीज विश्वास, बी डू नॉट बी इमोशनल. मी प्रॅक्टिकल, मी तुला आधी सगळं सांगितलंय. येस, आय एम नॉट इन एंगेज. व्हॉट्स द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असं काही नाही ग, पण जसं माणसाचं वय वाढत जात त्याच्या गरजाही मग बदलत जात. फक्त गरजा असं म्हणशील तर बरंच काही बदलत जात आणि तेही स्वाभाविकच आहे म्हणा. बर मग तू कधी मनात डोकावून पाहिलेस? कोणाच्या? तुझ्या स्वतःच्या? नाही. मग एकदा बघ तू कशासाठी कन्व्हिन्स करून पाहतोयस ना ते कळतंय मला. पण अगं आज आपण तरुण आहोत, पण उद्या म्हातारे होणार. म्हातारे झालो की आपल्याला कोणाचा तरी आधार लागणार आणि तो आधार म्हणजे मुलांचा. नाही ग, नुसता आधार नाही. मग वारसदार हवा असेल. वारसदार कसला? हमार. जन्मदात्यांच्या अपेक्षांचे, त्याच्या चुकांच ओझ वाहणारा हमाल. व्हॉट नॉनसेन्स यू मे से दॅट. पण मी ह्याला वास्तव म्हणेन. मला सांगा आपण कशाचे वारसदार आहोत? ज्या सुखाच्या नैसर्गिक आनंदाच समर्थन करतोयस ना त्या सुखाचा उपभोग घेणाऱ्या जन्मदात्यांच्या अपेक्षांचे की स्वार्थाचे? अरे तोड ना, तोड ही युगे युगे चालत आलेली स्वार्थापुटी बळी देण्याची क्षुद्र परंपरा तोड. वी आर नथिंग बट विक्टिम ऑफ सेक्स आणि मला त्यात आणखी भर घालायची नाहीये. तू कन्फ्युज आहेस. तू कधी करिअर मध्ये बाधा येते म्हणून मूल नको म्हणते, तर कधी तू लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करतेस, तर कधी विक्टिम ऑफ सेक्स म्हणून तू मुद्दा करतेस. आय एम नॉट एट ऑल कन्फ्युज्ड. ही सगळी कारणं आहेत ना ती माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड स्त्रियांशी रिलेटेड आहेत. मूल झालं, संसार थाटला, मुलं झाली की मग ओखाने म्हणा किंवा नकळत म्हणा स्त्री त्यात गुरफटली जाते नक्की. तिच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर.
मग लोकसंख्या वाढ, मग अपॉर्च्युनिटीची घट आणि पर्याय अनेक कॉम्पिटिशन. आता राहता राहिला मुद्दा विक्टिम ऑफ सेक्स. तर मुलं झाली की मग त्यांचं करिअर घडवण्यासाठी आपल्या अशा आकांक्षांना बळी द्यावा लागतो का? तर समाजाच्या प्रतिष्ठेसाठी. बरं, त्यांचं चांगलं करिअर झालं तर ठीक, तर त्यांचाही बळी आणि आपलाही बळी. सर्कल त्याच्या कुठल्याही बिंदूला धरलं तरी त्यातच लोंब गळत गरगर फिरत राहणार. वेल, क्षणभर तुझी ही एक्स्ट्रीम टोकाची सो कॉल्ड पुरोगामी विचारसरणी मान्य केली तर काय गहज होईल याचा विचार केलायस तू? पहिली गोष्ट, माझी ही विचारसरणी सगळेच अंमलात आणतील शक्य नाही. नो दॅट. समजा आणलीच, फार फार तर काय होईल? मनुष्य जात नष्ट होईल, तुझं काय नुकसान होणार आहे? सो मला वाटतं, प्लीज लिव्ह इन द नाव अँड बी प्रॅक्टिकल ऑल्सो. सपोज उद्या मला मुलंच झालं नाही तर दुसरं लग्न करशील वारसासाठी? सांग ना, उद्या मला मूल झालंच नाही तर मग तशा आपण टेस्ट करून घेऊ ना आधीच, मग तर झालं. आणि समजा आपल्या दोघांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर? जर ऑल हंबग थिंग्स बुलशिट. इशा, तुला मुंगी काय चालली ही गोष्ट आठवते? त्या कथेच तात्पर्य काढण्याचा कधी प्रयत्न केलायस तू का? गरज नाही वाटली. तू सांग ना काय तात्पर्य त्या कथेच. तुला कितपत पटेल माहित नाही पण तरी सांगतो बाईक, निसर्गाच्या साखळीची कुठलीही एक कडी तुटली ना तर ते अख्खे चक्रच विस्कळीत होत आणि ते चक्र तोडण्याला त्याची शिक्षा भोगावी लागते. म्हणजे मी मुलांना जन्म न देऊन निसर्गाची साखळी तोडते. तुला असं वाटत नाही? नाही. का थोडा स्टॉप? पण आज मला आपल्याच घरात उपर परक वाटायला लागले. आय सी, आले लक्ष. म्हणजे मी इथे असताना तुला उपर परक वाटतय म्हटल्यावर माझ अस्तित्व असून नसल्यासारखं आहे. त्यापेक्षा आपलं अस्तित्व हे सगळं घर व्यापून जावं असा निर्णय का घेतलेस तू? तुझा हा आटापिटा तुझं पुरुषत्व जगाला दाखवण्यासाठी की माझं अस्तित्व? नक्की आटापिटा कशासाठी आहे? तुला काय वाटत कशासाठी आहे? कशाला किनाऱ्या किनाऱ्याने फेरफटका मारून चाचपणी करतोयस? स्पष्ट असा ना, चूल आणि मूल या प्राचीन प्रतिगामी परंपरेच्या गुलामगिरीत तुला माझी भागीदारी हवी आहे म्हणून. मातृत्व म्हणजे गुलामगिरी वाटते तुला? बाय ऑल मीन्स. तर मग विषय संपला ना? कशाला थांबवलंस? माझ्या प्रश्नाला कुठलंच ठोस उत्तर न देता निघालस. तुला जसं त्रिशंकू सारखं लोंबकळत राहायला आवडत नाही ना, तसंच मलाही टेन्स मध्ये राहायला आवडत नाही म्हणून पुन्हा एकदा विचारते. कधी व्हायचं आपण विभक्त?
डोंट फॉरगेट दिस इज युअर प्रपोजल. तुझ्या मनात असलं तरी दोषी मीच. ओके दिस इज माय प्रपोजल. माझ्या एक प्रश्न विचारू. दुसरीकडे कुठे गुंतलंयस का? ते काय बोलतस? Come on, विश्वास. This is not fair. आपलं ठरलं होतं की आपण एकमेकांशी जितके लॉयल तेवढंच ट्रान्सपरंट राहणार. And I'm still strict on that. हा अशील आणि आहेसच, पण माझ्याबद्दल मनात अडी निर्माण करून घेतली असेल जाणव. अडी नाही, अडी नाही. आपण निराश जाऊ इतकं मात्र. तू जेव्हा म्हणालीस की लग्न करू पण मूल होऊ देणार नाही, तेव्हा असं वाटलं होतं की काल परत घेत तुझ्या निर्णयात बदल होईल. आणि पण तसं नाही झालं. माझा आशावाद फोल ठरला. हरकत नाही, दिस इज माय डेस्टिनी. विभक्त व्हायचंच असेल तर जेवढं समंजसपणानं आपण एकत्र आलो ना तितक्या समंजसपणानं आपण विभक्त व्हावं असं मला वाटत. साधा ऑमलेट बनवतो, तू खाणार आहेस का?
तुमच्या किराया पे एक फ्लॅट ची येत एक हप्ता ऐकले एक मिनिट हा ठीक आहे आनंद आपण नेहमी साजरा करतो पण दुःख त्याचं काय
ते नको सेलिब्रेट करायला. तसं केल्यामुळे दुःखाची तीव्रता कमी होते. पण ज्या कारण पाहिजे तुम्ही दोघे येगळे होताय ना, ते कारण काय आपल्याला पटलेलं नाही बघा. आवड नसते एखाद्याला लेकरांची आवड म्हणून काय येगळं व्हायचं. हो पण आता परस्पर विरुद्ध आवडी निवडीचा ताळमेळ सांगा कसा बसणार. तुम्ही शिकले सावरल्यांचं असं काहीतरी येगळेच असतंय बघा. साहेब तुम्ही मन बिना लग्नाचे नवरा बायको आणि एकत्र राहताय. तुमचा मुलगा तुम्हाला घरी यायला कधी येतोय? आलं ध्यानात. माझा प्रश्न काय तुम्हाला आवडलेला दिसत नाही. सारी बात कसं आहे? कशा बद्दल? हेच आपलं जांबा चौकशी केल्याबद्दल. नाही आपलं आपुलकी नाही चाललं होत. आता इतक्या दिवस झाले तुमच्या घरात काम करते, कधी तुमच्या दोघात भांडण पाहिलं नाही का, एकमेकांवर आरडणं वरडणं ऐकलं नाही, पण ना चंबा वाटलं एवढंच. त्याचं काय ना मावशी, तुम्ही ज्याला बिन लग्नाचं एकत्र राहणं म्हणता ना, त्याला आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतो. हल्लीच्या या शिकल्या सवाल मॉडर्न का फॉर्डन लाईक म्हणतात ना, ते आपल्या आपले भरच आहे बघा. शेजारच्या कॉलनीत दोन जोडपे अशीच राहतात म्हण. कोरोना वाली साधं चाली म्हणायची की साध वेळ काही नाही हो, पण जर जग बदलत जीवन जगण्याच्या पद्धती बदलतात. खरे खरे. पण एक सांगू का? ही पद्धत आहे ना लय पेस आहे बघा. नाही माझी मोठ थोडसतच काम आहे पण मस्त आहे बघा. काय म्हणाल? थोडे जरी नाही पटलं का आपला बऱ्या बिस्तारा आवरायचा कल्पी मारायची. हे म्हणजे कसं झालंय माहितीये का, दूध तूप खायचं पण म्हैसच नाही पाळायची. मला माझ्या पोराचं विलक्षण काय ठीक दिसत नाही. 22 वर्षांचा झाला पण अजून लग्न करायचं नावच घेत नाही. 22 लग्नाचं नाव काढलं का उडवा उडवीची उत्तर देतो. कधी म्हणतो नोकरी लागू दे, कधी म्हणतोय पाय माझे मी. मला तर आता डाऊट द्यायला लागलाय बघा. ते व्यास हॉस्पिटल अडकला का काय? मावशी पण सरप्राईज हो, तुम्हाला 22 वर्षांचं म्हणत आहे, तुमच्याकडे बघून वाटत नाही असं. 15व्या 16व्या वर्षी लगीन लावून दिला आहे बापाने, पण पार आहे ना म्हणून सासरच्या लोकांनी वांस ठरवून छय छय छयलं दिलं हुसकाव. आता लगीन करायचं नाही असं मनाशी पक्क ठरवलं होतं बघा. पण आई बापाच्या जीवाला लागलेला घोर काय बघ ना म्हणून केलं दुसरं. तर ह्या घरची तर कथाच येगळी. म्हणजे कसं साहेब बघ, माझ्या आत्ताच्या नवऱ्याची पहिली बायको ह्यांना नामर्द समजून सोडून गेलेली. मला तर आगीत उठून फपटत पडल्यासारखं झालं बघा. एका वर्षातच म्या वांस नाही आणि माझा नवरा नामर्द नसल्याचा पुरावा मिळाला बघा. एका वर्षातच आम्ही गड जिंकला. पण संसाराच्या कटकटीला काय चिंता आलं नाही बघा. ये ठगा ह्या जगण्याचा आमच्या वेळेला जर काही असा काय असत का नाही तर मी हेच केलं असतं बघा. काय बोलताय? मनातलं बोलते. मला व्यासात तुमच्या विचारांचा मिळाला असत का नाही तर मस्त मना सारखं जगता आलं असत बघा. संसार पोर बाळ कशाच झगट नाही, बिना म्हशीच दूध दुखत अद्यापी असत काय म्हणताय? माझा आई कसा आहे कशाला स्वतः संसाराच्या चरकात मान अडकून घेताय? काढून टाका ते पोरा बाळांच खोळड त्यातनं. लगीन होऊन पोर झाल्यावर एकदा जरी आत्महत्येचा इच्छा तुमच्या मनात नाही आला ना, पगार न घेताच्या नंतर नोकरी करा मी तुमची. माझं ऐक, तशी लय जोरावर आहे बघा तुमच. अव मोठी धाडसाची बाय मिळाली तुम्हाला म्हणून
पण ज्यांना त्याची झळ लागे ना त्यांना विचारा. सदन कदा कशाचं ना कशाचं टेन्शन येत नाही तर चार चार जबाबदाऱ्यांचं वजन. आवड नुसती परवड आहे चरखाय चर पिळून माणसाचं पार चिपट करून टाकतय. नायता झाल्यावर कसं होतंय अगदी तसंच होतंय बघा. खजावलं तरी यार नाही खजावलं तरी यार. आता आमचंच बघा मला पॉर मध्ये नाही म्हणून पहिल्या नवऱ्यानं मला सोडून दिले आणि आताच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोनं ह्यांना ना मर्द समजून सोडून गेले. आता माझी कुसू जाऊ मला लेकर झाली आमचा संसार सोन्याचा झाला पण संसार म्हणून काय झालं साहेब म्हणजे आता काय काय ना किती सांगू तुम्हाला साहेब. आता परवाकडचीच गोष्ट बघा. नेकलेस असं तच कायला काय झालं सांग बघितल्या सांग.
परवडला ग दगडानं, नाहीतर काटती म्हणजे तिचं डोकं तरी ठेचता येत. ठेचा ठेचा, माझं मी डोकं ठेचा, म्हणजे सुटेल एकदाची. तू सुटशील ग, पण मी अडकेल कसं काय? कशाला अडकाल, बरोबर सुटका करून घ्याल. सगळे रस्ते माहित असतात तुम्हा पुरुषांना. हो ते शेजाचा शिंदे हवालदार बघा, बायको चाळून मारली तरी उचल माथ्यानं फिरतोय अजून. त्याच्या बायकोने जबानी दिली होती कि स्टोचा भडका उडाला म्हणून. खट्टय ते पोलिसांनी जबानी बदलली, मारताना तिची सही घेतली. तुझ्या समोर काय बोलवलं झक मारण्याचं? खरंच त्याला चांगला झोपलो होतो म्हटलं आराम मिळेल, पर नाही सारखं आपला हाका मारण मरण म्हणून उठवायचं. जरा काही सूट देऊ नको नवऱ्याला चिरायचं. तुमची ही चिडचिड कशा पायी चालले ना ते समज समजतंय मला. माझ्या भावाच्या पोरीला नेकलेस करायचं म्हणते ना म्हणून. त्याचं तुमच्या भावाच्या पोरीला करायचं असतं ना तर नेकलेसच काय, हातातल्या नाकातल्या कानातल्या पायातलं समज करून दिलं असत. आणि ते मी हसत खेळत. मोठा संस्थानिकच लावून गेलो ना मी. अगं साधा शिपाई आहे महानगरपालिकेतला इसरोनगर. ते फक्त सांगायला, नाहीतर महानगरपालिकेतला शिपाई काय चीज आहे ना हे अख्ख्या जगाला माहित आहे. उगाच माझं तोंडच पेटवू नका. पिटाव पिटाव आणि शिवंदी पिटाव आणि चल बाबरा माझ्या ही प्रतीचा. सदान कदा मला खतरुडपणा कुठल्या धुंदीत माझ्या आई बापाने ह्या माणसाशी लगीन लावून दिलंय ना कुणास ठाऊ. दोष आई बापाला, त्यापेक्षा आपला स्वभाव बदल ना. तुमचा बदला म्हणजे माझा मी बदलेल आपोआप. किती दिवस तोंड टाकून मुक्याचा मार सहन करायचा माणसानं, कुठल्या बी गोष्टीला नन्याचा पाडा लावायचा आणि माझ्या स्वभावाच्या नावाने थना ना करायचं. ही सवय तुमची, त्याच काय करू? काय करू नको गमस. नेकलेस करू मग झालं. आधी सांगितलं असत तर कशाला एवढं रक्त जायला असत. पण नाही, सहज असं जी माणसाला सुख ते मिळून द्यायचं नाही. काय ते मिलीचं नशीब माझं. वेळांच्या हॉस्पिटलमध्ये मला दाखल करशील ना तेव्हा तुला चैन पडणार असं वाटतंय. हल्ली मीच दखल दगडी मारायला लागते का काय असं भ्यावाटाय लागलंय मला. होय काय? मग चल आपण दोघं पण होऊया ना ऍडमिट, म्हणजे सगळ्यांचे प्रॉब्लेम संपतील एकदाचे. म्हणजे तिथं मी पिछा पुरवणार त्यापर्यंत गळ तरी बाबा. कशाला मला पापात पडतेस ग, त्यापेक्षा रस्त्यावरती एवढ्या गाड्या वेगानं धावतात, जाम बरोबर मधोमध उभी राहा, सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जाते. हे मी केलं असत पण पोरांच्या जीवा अडकलाय ना म्हणून त्यांच्या जीवाच कशाला मातेर करू. तुमचं काय, मी मिळल्यावर दुसऱ्या दिवशी तिसरी घरात आणार. कदा आपलं माझ्या मरण्याची वाट बघतात. पण मी मी म्हणून निभावते ते बी निव्वळ आई बापाचं शील राखायसाठी. बरी दिसते काढून नका बस. मारलं का तुला? काय कधी मारलंच ना. डाव्या कानाचा पडदा फाडून ठेवलाय त्याचं काय? आणि तो दुरुस्त करायला 20-30 हजार रुपये कोणी खर्च केले? मी असं ना ते काय बायकोची काळजी म्हणून नाही केलं, लोक नाव ठेवतील म्हणून केलं. या जाव तिकडं. आम्ही नाही जात. जाव तिकडं म्हणलं ना. तुला काय कसं वाटतो कधी? अगं एकदा रागाने तुझ्या हात उचलला होता ग, पण त्यानंतर मला सांग तुझ्यावर कधी मी हात उचलला होता काय? उचलला का नाही ना? मग काही झालं तरी नवरा बायको सुखा दुःखाचे सोबती. मला काय हवं तुला काय नको हे समजून सगळं संसार केला ना कि संसारात सुख मिळत आहे. खरंय की नाही? खरंय बघा, तुमचं माझ्या पहिल्या नवऱ्याने तुमच्या पहिल्या बायकोने जर ही समजून घेतलं असत तर किती चांगलं झालं असत का? नाही झालं गेलं गेलं माझं. तुम्ही ऐका तुम्ही का नाही दारू सोडा. आता मी का रोज पितो काय? रोज नाही पेत, पण एक दिवस अर्थ पितच नव आणि पिल्यावर तुम्ही तुमचे बी राहत नाही. मला लई भ्या वाटत बया. नाही बघ गेले जमणार नाही ते काय नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही दारू प्यायला. हे काय तू चपा सुटली म्हणून चपा सुटली म्हणून बरे ना? नाही बघ गेलचे, मी तुला आवाबर वचन देतो दारू प्यायल्यानंतर मी चिडचिड करणार नाही. मग तर झालं ते काय नाही. तुम्ही दारू सोडा, पहिलीला परवत नाही म्हणून पेच होता तर वर्षी ठीक होत, पण आता तसं काय नाही. नाव वानसाली मला मला नाव पडत म्हणत होती ते काय नाही बाबा. तू गबास गबास तोंड बांध. शाण्या माणसाने लग्न करू नये म्हणतात ना, काय खोटं नाही. नाही म्हणतो तो आयुष्याचा तो रामदास उगाच ना पळून गेला बोलल्यावरून. आणि तुम्हाला कोणी
फार तुझी उदाहरणं द्यायची ना, आपलंच खरं करून घ्यायचं. कधी मी हाऊस मौस नाही का, मौज मजा नाही. कधी कुठल्या नव्या गोष्टींची खरेदी केली का, नाही. कधी म्हणलं का चल फिरायला जाऊ, नाही. कधी म्हणलं का हे गे चार पैसे जा महाराला जाऊन राव म्हणून, नाही. कधी माझी कधी नाही. मारले का उगाच वागड्या शिरू नकस. नेकलेस करूया म्हणलं ना, किती तोळ्यांचा करायचा? करूया 30-40 तोळ्याचा. आता कोण वागड्या शिरते? तुम्ही आता ऐकाच माझ. हे बघ, आता आपली 3-3 लेकर आहे, उद्या त्यांची बी लग्न निघतील. आपण जेवढं करू तेवढंच त्यांना करावं लागणार आहे. आपण हितभर केलं तर ते हातभर करतील, एवढं कसं कळत नाही तुम्हाला? सगळं कळत हो, हातभर सोड, त्यांची बोटभर तरी करायची आई पद आहे का? आई पद काढून हिरवू नका. जीव घाण टाकल माझा भाऊ आपल्या भाच्यांसाठी. एकुलता एक मामा आहे, हाडाची काड करून लगीन लावून दिले माझं. हा ह्याला चांगली शिकलेली मिळत होती, पण ती नाही केली, ही केली. चांगलं नोकरी करून घरात पगार तरी आणला असता दर महिन्याला. चार घरची कामं करून मी बी ठेवा आणतेच नव्हा घरात कमवून. चांगली 10-15 घरची कामं होती हातात, पण या कामामुळे एक बाळणपण काढली, कमरेचा काटापर ढिला करून टाकला. ए गिरजे वाटेल ते बघू नका, मला सांग फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन आपण केलं का? नाही इन्क्रीमेंट का इन्क्रीमेंट मी येणार ना म्हणून. किराणा घेऊन या आणि 20 तारखेच रिझर्वेशन बी करून आणा. 20 तारखेच? पण लगेच तर 25 तारखेला आहे ना. जावं म्हणते 4 दिवस आधी, तेवढी जीवाला शांतता तरी मिळेल. आणि पोरांची शाळा पुढं त्याच काय म्हणताय? तर ठेवून जाते इथं सांभाळा, म्हणजे कळेल बाईचा जन्म काय असतोय. अख्ख्या घराचा पार मच्छी बाजार घालून टाकलायस तू. मच्छी बाजार कसला? कत्तलखाना म्हणा कत्तलखाना, आणि ते तुम्ही करून ठेवलाय. तू म्हणजे ना कधी सरळ ना होणार शेपूट कुत्र्याच. आणि तुम्ही तुम्ही शेळीच शेपूट ना, लाज राखायच्या कामाचं ना, माशा हुसकवण्याच्या कामाचं. इथं थांब डोकं मॅडम. हे बघा दारू पिऊ नका तुम्ही. आता दारू टाकलेला डोक्यावर ठेवायला पाहिजे. काय सांगतो रे, तुमच्या टोमने चांगलंच कळतात मला. टोमने बरोबर तुला कळतात. हे फ्रीज मध्ये कपाटामध्ये काय कपाट करून टाकले गे फ्रीजच पाण्याची बाटली किती याच्यामध्ये. येता जाता सगळ्यांनी तोंडाला लावून पाणी संपवायचं, पुन्हा एकाने मी भरून ठेवायचं नाही. सगळं मॅच करायचं. बर्फ पडून ठेवायचं ना. तेच म्हणते सगळं मॅच करायचं का? हेमे ए हेमे गिरजे उगाच आडून तमाशा करू नकास. आडत नाही मी, हका मारते. बघे गिरजे उगाच मध्ये शाळा घेऊ नकास तू. चार लागलं का तुमची शाळा घ्यायला? कोण तकड्यावर डोकं आपटून घेईल? हेमे ए हेमे कुठं जबाबदारी अमुक केल्यानं तमुक मिळतं, तमुक केल्यानं अमुक मिळतं, पण प्रत्यक्षात काय?
अगं रिअल म्हणजे काय, कुठल्या बी पोलीस स्टेशनात जा दिवसाला दोन तरी केसीएस नवराच्या नवरा बायकोच्या भांडणाच्या असतातच. पोरांनी टाकून दिलेले आई बाबांच्या आश्रम हल्ली कमी पडायला लागले. कुणाला कुणाशी घेणं देणं नाही, जो तो खोट खोट वागू लागलाय. जाऊ दे मावशी, या वादाला काही अंतर नाही. हाय, प्रत्येक गोष्टीला अंत असतो. आपण मेलं जग बुडालं असं जे तुमच्या दोघांचं एकमेकांवरच प्रेम बघितलं का नाही, कि तुम्ही पण ते वेगळं होऊ नये असंच वाटतंय बघा. अहो प्रेम प्रेम म्हणजे काय असतंय, ते कशाच्या बळावर फुलतय टिकतय? विश्वासाच्या आणि त्यागाच्या बळावर. माझ्या पहिल्या नवऱ्यानं आणि आत्ताच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोनं जर त्याग केला असता ना, तर आमच्या दोघांचं बी पहिलं संसार आदर्श ठरले असते बघ. येते मी. Don't open it alone, open it with Mr. Vishwas, yours Nancy. Strange. Mr. Vishwas, don't open it alone, open it with Isha, Nancy. Doga nahi separate present, ani tehi ekmekancha presence madhe udala sangitle. Kaya artha asel yacha? He Nancy mhanje na ajabach rasayan aahe. हॅलो, हा विश्वास बोलतो. ओ नॅन्सीजी, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हा हा, नाही ईशा झोपली आहे, त्यामुळे बहुतेक तिने आपला सेलफोन स्विच ऑफ करून ठेवलाय. होय, नाही तशी बरी आहे ती आता. हो, काय म्हणलं? तिचं हे आजारपण शारीरिक नसून मानसिक आहे. होय होय होय, माहित आहे मला. नाही बघा, जशी तुम्हाला खात्री आहे तसा मला विश्वास आहे. होय होय होय, ती झाली असेल सेंटिमेंटल, पण ती मानसिक दृष्ट्या खसणं खसणं नाहीये. होय, येस, अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आय ऑल्सो लव्ह हर. येस. नाही नाही, अजून तुमचे प्रेझेंट उघडले नाहीये. येस येस, आय हॅव रेड दॅट. हो हो, नाही नाही, ईशा ईशा उठली की मग आम्ही. हो हो, थँक यू सो मच फॉर कॉलिंग. येस अँड गुड नाईट. थँक यू. एकमेकांच्या प्रेझेन्स मध्ये प्रेझेंट उघडण्याची सूचना नॅन्सीने का बरं रिपीट केली असेल? असं काय असेल बॉक्स मध्ये? उघडून बघू. नाही नको, आय हॅव टू कीप माय प्रॉमिसेस. पण असं काय असेल या बॉक्स मध्ये? आवर्जून तुझा नंबर मागून घेतला होता. काय म्हणत होती? प्रेझेंट उघडले का म्हणून विचारत होती. अरे हो, ते सौरभ तू प्रेझेंट पाठवलेत नाही का? विसरलेस बरं, उघडलेस की नाही? कारण ते आपण एकमेकांच्या प्रेझेन्स मध्ये उघडायचे आहे त्यावर लिहिलंय, आणि आता फोनवर सुद्धा तेच रिपीट केलं. काय सांगतस? बघू तरी. तू म्हणे आमंत्रण देताना सेंटिमेंटल झाली होतीस, रडलीस तू? हे सांगितलं नॅन्सीने. का कोणास ठेवू?
म्हणते खरी का? आपलं हे विभक्त होणं तसं मला जडत जाणार आहे. हरकत नाही, आय मॅनेज. म्हणजे मला तसं करावंच लागणार आहे. अदरवाईज आय लूज माय करिअर अँड ॲट एनी कॉस्ट आय डोंट वॉन्ट टू लूज इट. अरिस्टॉटल काय म्हणाल माहितीये? नोईंग युअरसेल्फ इज द बिगिनिंग ऑफ ऑल विजडम. मी तेच करते असं नाही वाटत तुला. इफ यू फोकस ऑन रिझल्ट यू विल नेव्हर चेंज. इफ यू फोकस ऑन चेंज यू विल गेट रिझल्ट, जॅक डिक्सन म्हणाल. सो मी जो निर्णय घेतलाय तो फायनल. त्यावर विचार करून मनस्ताप करून घ्यायचं नाही. मग पुढे काय ठरवलंस? नथिंग. पुन्हा पुन्हा दुसऱ्या बरोबर विश्वास? मी अजून तसं काही ठरवलेलं नाही. आपण तू ठरवलं असशीलच ना. एखादी पारंपरिक विवाह संस्थेचा आदर करणारी बघून. I love you, Risha. Azuni, nahi kehle nahi. Please, please vichar kar, Risha. Please. Aadi tujhe Jack Dixon sa manna hai ki mi Aristocrat. Please, please, please. Aik Azuni, nahi kehle nahi, Risha. Aik na, Risha, Risha. Please. Aik nahi, Risha, Risha. Please. Aik bata, Risha. Please. Aik na, baza hatta sa bas pad aik na, Risha. Nahi, 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 Risha. Please. Please, please, Risha. Aik Azuni, karo na. I'm sorry. डिअर ईशा, ही मेणबत्ती पेटवायची पण संपू द्यायची नाही. मेणबत्ती पेटवायची पण संपू द्यायची नाही, कसं शक्य? त्याचा काय अर्थ असेल? तुझा बाबू गड मिस्टर विश्वास, ही मेणबत्ती न पेटवता जपायची नॅन्सी. विश्वास नाही.
त्यापेक्षा तुझ्या माझ्या सहवासाला नैतिकतेच्या चौकटीची अधिक आवश्यकता आहे. फक्त त्यासाठी आपण आपल्या विचारांची कूस बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे. Thank you. Address कुठून मिळाला माझा? सौरभ कडून. Oh, I see.
बोला कस येणार नाही विशेष काही नाही म्हटलं ना तुमची तब्येत बरी नाही असं कळलं तर म्हटलं भेटूया तुम्हाला नाही 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 ते हेच निमित्त झालं खरं म्हणजे तुम्ही ठरवून मला भेटायला हा तसं आहे म्हणजे खरं थोडस थोडस पूर्णपणे तेच आहे नाहीतर सौरभ कडनं ऍड्रेस घेऊन एवढा पत्ता शोधून तुम्ही आलाच नसता तुम्ही घरी सुद्धा रिपोर्टर सारखंच वागता का समोरच्याला पकडायला सापळा लावल्यासारखं का खोटं पकडलं गेलं म्हणून म्हणताय नाही खरं सांगू तर मी तुम्हाला न कळवता येण्याचा आगाऊपणा माझ्याकडून झाला आहे एक गोष्ट खरी आहे आय एम सॉरी फॉर दॅट अँड आय होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू काही नाही बोला काय काम काम असं काही नाही विशेष पण आधी मला सांगा तुम्ही काय घेणार कॉफी टी काही नको काही नको ब्लॅक कॉफी राईट ईशानी मला सांगितलं नाही नको ना नको नो फॉर्मॅलिटीज प्लीज हे बरं आहे तुम्ही बुके आणायचा आणि फॉर्मॅलिटीज पाळायच्या पण दुसऱ्यांना मात्र म्हणायचं नो फॉर्मॅलिटीज प्लीज This is not fair, Mr. Vishwas. असं नाही ना सरजी तुमची तब्येत बरी नाही हो आणि त्यात तुम्हाला मी हे सगळं करायला सांगणार म्हणजे म्हणून मी सांगितलं ना आय एम फाईन काय घेणार बोला बरं घेतो मी पण आता लगेच नको नंतर घे चालेल ना दॅट आय डोंट माइंड बसा थँक यू सो व्हॉट कॅन आय डू फॉर यू बोला नॅन्सीजी मला तुमच्याशी चर्चा करायची होती चर्चा हो म्हणजे चर्चा की गप्पा हा म्हणजे चर्चा करता करता गप्पाने ओघा होती ओघाने गप्पा होतीलच ना तुम्हाला असं नाही वाटत मिस्टर विश्वास की तुम्ही मला मिस्टर नका म्हणू सारखं सांगत का अगदीच मला हे नसं काय वाटतो तुम्ही मला फक्त विश्वास म्हणा ना हे असं सजेस्ट करून मला हे फर्स्ट नेम बेसिसवर हात मारण्याची तुमची इच्छा दिसते आता माझी इच्छा लाग असेल हो पण तुमची परमिशन असेल तर ते शक्य आहे विश्वास पण मला कळू शकेल का की चवळीक वाढवण्याचं कारण काय नाही नाही तुमचं माझ्याबद्दलचं अप्रेझल काहीतरी चुकत आहे का तुमचा फार मोठा गैरसमज होतो तुमच्याशी जवळीक वाढवून त्याचा गैरफायदा मीच काय सरायत गुंडा सुद्धा घेऊ शकत नाही घेतो कसं आहे तुमचं म्हटलं वाचन खूप चांगलं आहे तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असतो त्याला म्हटलं विचारांची निर्माण घ्यायला होईल ना शिवाय माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले त्याची म्हटलं उखल होईल खरं सांगतो मी या शुद्ध भावनेने इथपर्यंत आलेलो हा आय नो माझा अप्रोच चुकला पण खरं सांगतो याशिवाय दुसरी कुठलीच भावना माझ्या मनात नाही आणि जर तुम्हाला अजूनही पटत नसेल तर मग मी निघतो बरं का उगाच गैरसमज नको नाही बसा 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 मला सांगा कुठल्या विषयावर चर्चा करायची तुम्हाला नाही आज नको नंतर गेली तरी आणि येताना तुम्ही तुमची फायर परमिशन घेऊनच येईल कम ऑन विश्वास नाही रो पण असं चर्चा करू असं म्हटलं कुठे चर्चा होते का इतरांची होत नसेल पण आपण करूया हा बसा आणि बाय द वे ईशा कशी आहे गेले 2 महिने आम्ही भेटलोही नाही या 2 महिन्यात भेटायचं राहू द्या पण एकदा सुद्धा तिला पाहावंच नाही वाटत तुम्हाला बोला विश्वास खरं सांगू तर एकदा नाही अनेकदा म्हटलं पण का इगो आडवा आला का नाही आता सगळं तिच्या मनासारखं झालंय म्हटल्यानंतर ती मजेत असणारच ना याला काय म्हणायचं हा टॉन्ट म्हणायचं की तिच्याबद्दल असलेला बेटरनेस ती कुठेतरी तुमच्या मनात असलेला तो हिडन लव्ह पण एक सांगू प्रत्येकाची ना सत्य स्वीकारण्याची मेंटॅलिटी जशी वेगळी असते ना तसंच लाईफस्टाईलची वेगळी असतात जगा ना तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा कोणाचीच पर्वा न करता गुंता न वाढवता इमोशनल न हो व्हॉट हॅपन्ड तुम्ही ईशाच्या मताचं समर्थन करताय असं वाटतं ना नॉट एट ऑल आणि त्याचा आग्रही नाहीये कळप अनेक आहेत आपण कुठल्या कळपात जायचं ते आपणच ठरवायचं असत कळप का कळप हा शब्द खटकतोय का तुम्हाला मला ना तो परफेक्ट वाटत नाहीतरी आपण माणसाला सोशल अॅनिमल म्हणतोच ना हा आपण सो कॉल्ड लिटरेट आणि इंटेलेक्च्युअल आपण कम्युनिटी कल्चर असे गोंड शब्द वापरतो पण वागणं मात्र जनावरांचं इट इज द हॉरिबल ट्रूथ व्हॉट रॉट वी आर डिस्कसिंग रियली यस ऑफ कोर्स म्हणजे तुम्हाला या विषयावरची चर्चा आवडलेली दिसत नाहीये देन वी माइट एज वेल स्टॉप इट राईट ऐका ना मला तुमच्याकडून एक स्त्री म्हणून एक गोष्ट जाणून घ्यायची कोणती मला सांगा एका स्त्रीला आई होण्यामध्ये किती इंटरेस्ट असतो
उदाहरणार्थ तुम्हाला किती इंटरेस्ट आहे? व्हॉट? नाही म्हणजे तुम्हाला माझं हे बोलणं असभ्यपणाचं वाटू शकेल, पण मिस्टर विश्वास, एका अनोळखी स्त्रीला आणि ते सुद्धा पहिल्या भेटीत असला विषय काढणं म्हणजे इट इज बाय ऑल मीन्स इम्पोलाइटनेस. नाही नको, मग आपली ही चर्चा बरोबरच होईल. मला तर तुमची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. व्हॉट आर यू सेइंग? आर यू मॅड? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही इनडायरेक्टली मला शरीर संबंधासाठी प्रपोज करताय, मोटिवेट करताय? नाही फक्त गैरसमज होतोय. गैरसमज? माय फूड? नाही नाही सीजी, प्लीज काम डाऊन, प्लीज प्लीज फर्स्ट काम डाऊन, काम डाऊन. बघा काय झालं ना, ऍक्च्युली माझ्या फिलिंग्स मी तुम्हाला योग्य शब्दात मांडून दाखवू शकत नाहीये ना, म्हणून तुमचा हा गैरसमज होतो. पण बिलीव्ह मी, माझ्या मनात असं अजिबात काही नाहीये. खरंच प्लीज काम डाऊन. ऍक्च्युली तुम्हीही लिव्हिंग मध्ये राहत होता आणि तुमचं तुमच्या पार्टनरशी मूल असण्यावरून ब्रेकअप झालं असं मला कळलं, म्हणून मी मूल असण्यावरून, हा म्हणजे तुम्हाला मूल हवं होतं पण तुमच्या पार्टनरला. कोणी सांगितलं तुम्हाला हे? सौरभ. सौरभ दॅट ब्लडी लूज टंग. तो काही म्हणेल आणि तुम्ही विश्वासही ठेवाल. उद्या तो म्हणेल नॅन्सी हिस्टेरिकल आहे, तर ठेवाल का विश्वास? तुमचा ना तोही भरोसा नाही आहे, तुम्ही ठेवाल सुद्धा विश्वास? How unpredictable can you be? Message ऐका पण. These are all rumors. I can't believe that you. Message, तुम्हाला माझ्यामुळे जो मनस्ताप झाला ना त्याबद्दल मी खरंच शर्मिंदा आहे, तुमची माफी मागतो. मिस्टर विश्वास, एक विचारू का तुम्हाला, तुमच्या मनात नेमकं काय चाललंय? हो म्हणजे ना, मी म्हणजे मला जस्ट अ मिनिट, मला एक सांगा, तुम्हाला असं तर नाही वाटत आहे ना की ईशाला मुलं आवडत नाही आणि नॅन्सीला मुलं आवडतात तेव्हा? नाही नाही नाही, आपली ही चर्चा आता भलतीच चोकऱ्याने घेऊन चालली आहे. नॅन्सी जी, असं काही नाहीये, मी निघतो. सॉरी, खरंच थांबा मिस्टर विश्वास. नाही नको, बघा पहिल्याच भेटीत आपले गैरसमज वाढून आपले संबंध खराब होण्यापेक्षा मी निघून गेलंच बरं. नाही, आता तुम्ही सत्य जाणूनच घ्या, नाहीतर वेगळ्याच कारणाने मी बदनाम होईल. बघा असं काही होणार नाहीये, बिलीव्ह मी, आय प्रॉमिस यू. A burnt child treads the fire, so you have to. तसं नाही हो, तुम्हाला माझ्या मनातच मनस्ताप झाला, त्यात मला भर टाकायची नाही म्हणून म्हणतोय. तुम्ही जर आता माझं पास ऐकून घेतलं नाही ना तर मनस्ताप आणखीन वाढेल. तुम्हाला समजून घेणं खूप अवघड आहे. वॉट एव्हर इट इज, मी आहे ही अशीच आहे. मे बी इट्स बिकॉज ऑफ माय प्रोफेशन, माय सर्कमस्टन्सेस, वॉट एव्हर. तुम्ही रागवणार नसाल तर एक मनातलं बोलतो. बोला. तुम्ही ना नारळासारख्या, वरून टळत पण आतून गोड. थँक्यू, थँक्यू सो मच. कशा म्हणत नाही तुम्ही ते हसून माझ्या मनाचं दडपण थोडस कमी करून टाकले ना पैसे. थँक्यू, थँक्यू सो मच. मला सांगावं लागतंय, बिकॉज यू कॅनॉट रीड माय माइंड. तुम्ही जे आतापर्यंत ऐकलंय ना ते सगळं अर्धसत्य आहे. होते मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये, पण जे तुम्ही कारण ऐकलंय ना आमच्या ब्रेकअपचं, दॅट इज नॉट द ट्रूथ. ऍक्च्युली एक वर्षापेक्षा जास्त होतो आम्ही एकत्र, सॅनी आणि मी. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं, वेल टू डू, काही मतभेद नाही, नो आर्ग्युमेंट्स. पण नंतर ह्या ना त्या कारणाने व्हायला लागलं. आधी मी इग्नोर केला, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की ही इज डुईंग इट पर्पजफुली. मग मात्र मी एक दिवस जरा जास्तीत झालं तेव्हा मला
डार्लिंग पीते समय माहौल रोमांटिक होना चाहिए। माय डियर सैटरडे नाइट व्यूअर, सैटरडे नाइट पहले वाला गाना लगाओ। पहले तुम बाहर आ जाओ, एक ब्रेकिंग न्यूज देनी है। हाँ वॉश लेके आती हूँ, पर तेरा वाला गाना लगाओ। डार्लिंग अरे वॉश लेते टाइम कौन सा भी गाना चलता है, पर पीते हुए रोमांटिक गाना होना चाहिए। Another breaking news! Yeah, wow. Cheers for another breaking news! Yeah, wow.
अरे राघव और दीपा में कॉम्प्रो हुआ है, दोनों शादी कर रहे हैं। दिस इज अ मिरेकल। ये जादू किसने किया, कैसे किया? इट्स अ मिरेकल। आखिर दीपा ने जॉब छोड़ने का डिसीजन ले लिया है। क्या अगर ये सच है ना, तो तुम जो कह रहे थे वही होगा, दीपा विल रिपेंट। अरे नहीं नहीं, अरे तुमने जो कहा ना वही सही है, दीपा सच मुझ समझदार लड़की है। समझदार? मेरा ये मतलब नहीं था, ये समझदारी नहीं, बेवकूफी है, बेवकूफी। औरत जब तक ये स्वीकार नहीं कर लेती कि उसने गलत आदमी से प्यार किया है, तब तक उसे यूं ही घुट घुट के मरना पड़ेगा। अरे कम ऑन नसरीन, अरे तुम क्यों इतने अपसेट हो रहे हो? तुम क्यों इतने खुश हो रहे हो? हाँ, किस बात की खुशी है तुम्हें? दीपा पीछे हटी इस बात की, या उनकी शादी हो रही है इस बात की? अरे आपको शादी तो उनकी, पर दीपा नौकरी नहीं छोड़ती तो ये शादी ही नहीं होती ना। What do you mean? यानी कुछ भी हो जाए स्त्री ने, यानी अपने सुख की, इच्छा आकांक्षाओं की, भले ही जिंदगी बर्बाद हो जाए, फिर भी उसे अपने पुरुष के नियंत्रण में ही रहना चाहिए। त्याग 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 और सिर्फ त्याग करते रहना चाहिए। नॉनसेंस है, ऐसा कुछ नहीं है, पुरुष भी त्याग करता है, खाली उसका त्याग दिखता नहीं, बस इतना ही। अच्छा चलो चलो, तुम जो कह रहे हो वो पल भर के लिए मान ले, ठीक है? तो मुझे बताओ, दीपा की जगह मैं होती और राघव की जगह तुम, तो तुम क्या करते? अरे ऐसा क्यों पूछ रहे हो तुम? तुम जो कह रहे हो उसमें कितनी सच्चाई है वो तो समझ में आएगी ना। इट मीन यू आर टेस्टिंग मी। तुम्हें समझना है वैसे तो समझो इसे। देखो साली, हम लोग लिव इन रिलेशनशिप में क्यों हैं? ताकि हम जान सके, पहचान सके, है ना? हाँ। तो फिर क्या है तुम्हारा जवाब? वेल, मैं तुम्हें नौकरी छोड़ने नहीं देता। कोई कितना भी विरोध करे फिर भी? अरे हम दोनों एक दूसरे से प्यार करते हैं, बेहद प्यार करते हैं, तुमको मालूम है सब। तो फिर शादी कब करेंगे? जब तुम चाहोगी तब। और कौन से रिवाज से? यानी क्रिश्चियन रिवाज से या मुस्लिम रिवाज से? एक्चुअली इस विषय पे मैं बात नहीं करने वाली थी, पर मुद्दा निकला है तो बता दी। तुम्हारी अम्मी आई थी। ऐसा क्या? क्या कह रही थी? क्या करेंगी? उनका हमेशा का हिसाब किताब वही कि शादी कब करोगे, शादी कब करोगे। ये टाइम क्या बोला झूठ? अरे हर वक्त मैं झूठ सूचना तो चाहिए। यानी इस बार सब सच सच बोल दिया। Do you mean अपने लिव इन रिलेशनशिप के बारे में भी? Absolutely. Shit, shit. कर दिया ना कबाड़ा? बिल्कुल नहीं, सच्चाई बताने पे उनके मन में जो है ना वो बात बाहर निकली है। पहेलिया मत बुझावा। मैं पहेलिया नहीं बुझा रही, मैं सच्चाई बोल रही। तुमने उन्हें ये कहा है कि मैं तुम्हारा धर्म स्वीकार करने के लिए तैयार हूँ? ऐसी उसकी इच्छा है। तुमने मेरी इच्छा पूछे बगैर उन्हें हाँ कह दिया? अरे कम ऑन नसरीन। कम ऑन नैंसी कहो, नसरीन नहीं। क्यों? और मैं भी तुम्हें सैली नहीं सलीमी कहूंगी। अरे पर क्यों? क्योंकि यही तुम्हारी अम्मी की इच्छा है, इसीलिए। व्हाट? बिल्कुल, वो कह रही थी कि मैंने तुम्हें सलीम की जगह सैली बनाकर तुम्हारा धर्म भ्रष्ट कर दिया है और तुम मेरे साथ संडे चर्च चले आओगे और ब्ला ब्ला ब्ला। कम ऑन नसरीन, दिस इज नॉट ब्ला ब्ला ब्ला, दिस इज ओनली फैक्ट। जस्ट फैक्ट है। यानी मैं दारू पीता हूँ, बरा मेरा धर्म भ्रष्ट हुआ और तुम मुझे सलीम के बदले सैली बोलते हो, ये भी झूठ नहीं है ना? और तुम भी मुझे नैंसी की जगह नसरीन पुकारते हो, ये तुम्हारी अम्मी को नहीं पता? अरे यार तुम बैठो यार, प्लीज प्लीज कूल हो जाओ। ये सब्जेक्ट ना अभी अपन क्लोज करते हैं, मैं तुम्हारे लिए दारू लगाऊं और तुम्हारा वाला म्यूजिक लगाता हूँ, प्लीज हाँ प्लीज। आजकल तुम बहुत पीने लगे हो। क्या बात है, एकदम बिब्बी की तरह बोल रहे, अच्छा लगा मुझे। मेरा क्या है, तुम्हारा चलने दो, हाँ मेरा छोड़ो। सिर्फ इस सब के लिए ना कल तुम्हारी अम्मी मुझे दोषी ना ठहराए, बस। अरे
अंदर कहाँ जा रही हो अभी? क्यों? खाना नहीं बनाना है? हाँ? तुम क्लास लेके बैठ गए तो ये सब तो मुझे ही करना है ना? अरे डार्लिंग नॉट टू वरी, बाहर जाएंगे खाना खाने। नहीं मैं करती हूँ। सुनो सुनो सुनो, बैठो, अभी मेरा हो जाएगा ये आधा पौना घंटा में, तुम्हारे लिए एक सॉफ्ट ड्रिंक लाता हूँ, बैठो ना, मुझे कंपनी हो जाएगी। प्लीज बी सीटेड, प्लीज गुस्सा मत करो डार्लिंग। बैठ जाती हूँ पर मुझे नहीं चाहिए सॉफ्ट ड्रिंक। ओके रिलैक्स रिलैक्स, थक गई हो? अगर कहते हो तो बाहर जाते खाना खाने। बोला ना नहीं करती हूँ मैं। अभी देखो मेरा ये लास्ट पैक है, बाद में अपन दोनों मिलके खाना बनाएंगे। नहीं तो एक काम करता हूँ, खाना बनाते बनाते बैग लेता हूँ, चलेगा? बिल्कुल नहीं, पिछली बार की तरह ना तुम्हारा ईगो हर्ट हो जाएगा। तुम्हारा चलने दो, ये सब मैं बना लूंगी खाना। रिपोर्टर्स को ना गड़े हुए मुर्दे उकाने की बेकार आदत रहती है एकदम। तुम्हारा प्रॉब्लम क्या है पता है सनी? तुम कभी अपना आत्म परीक्षण करते ही नहीं हो। तुम तुम्हारे अंदर के आदमी को खोजने की परखने की कोशिश भी नहीं करते। क्या 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 बोले? हाँ तुमने मुझे सैली के बदले सलीम कहा, इसका मतलब क्या समझूं मैं? मुझे सिचुएशन टालना नहीं भेटना अच्छा लगता है। अरे क्या टाल रहा हूं मैं तुम्हारा धर्म स्वीकार करूं ये तुम्हारी अम्मी की इच्छा है, पर तुम्हारी इच्छा क्या है ये बताना कब से तुम टाल रहे हो? अरे अरे मैं समझाऊंगा अम्मी को। तुम नहीं समझा पाओगे। क्यों? उनका इरादा पक्का है। और हाँ हाँ तुम तो कुरान हाथ में लिए उनको वचन भी दे चुके हो, है ना? लगता है तुम दोनों में बहुत सारी बातें हुई है। तुम्हारा तुम्हारी अम्मी के बारे में एनालिसिस क्या है ये मुझे नहीं पता, पर वो एकदम एकदम कट्टर धार्मिक है, वेरी स्टॉन्च। हाँ बाबा हाँ, वो है थोड़ी सी ऑर्थोडॉक्स सनातनी है वो। ऑर्थोडॉक्स सनातनी नहीं, उन्हें ना रिलीजियस फनाटिक कहो, धर्म पिसाट कहो, और वो भी कट्टर। अपने जुबान पर ना लगाम दो जरा। उन्हें तुम रिलीजियस फनाटिक कहो या ऑर्थोडॉक्स कुछ भी कहो, तुम उन्हें नहीं मना सकते हो, दैट इज अ फैक्ट। क्या तुम बन सकती हो मेरे लिए दीपा इतनी इमोशनल? मेरा पूरा अस्तित्व ही खो जाए इतना इमोशनल होना तो मुझे पॉसिबल ही नहीं है, तो इसीलिए तुम मुझे कन्विंस करने की कोशिश भी मत करना। अरे अरे पर अम्मी अनपढ़ है, लेकिन तुम तो पढ़ी लिखी हो ना। अरे तुम कहो ना तुम्हारी अम्मी से कि वो तुम्हारे लिए इमोशनल हो जाए। इम्पॉसिबल इम्पॉसिबल है ये औरत। तो तुम बन जाओ ना मेरे लिए इमोशनल दीपा जैसे। एग्जैक्टली क्या कहना चाहती हो तुम? शादी करनी है तो अम्मी को भूल जाओ। What? सलीम क्या बक रही हो? तुम्हारा दिमाग सटक गया है? क्यों? तुम ही तो कह रहे थे कि पुरुष भी त्यागी होते हैं, त्याग करते हैं। अरे डोंट कंपेयर अननेसेसरी। अरे राघव और दीपा का प्रॉब्लम अलग है और अपना प्रॉब्लम अलग है। इनफैक्ट प्रॉब्लम ना त्याग के लिए कभी होता ही नहीं है। देखो देखो ये जात पात धर्म विरम ना ये सब काल्पनिक खेल है, मैं नहीं मानता उसे। फिर भी तुम खेलते हो हाँ, और वो भी अम्मी की आड़ में ना। डरपोक हो डरपोक। शट अप। डरपोक ही नहीं, कनिंग सेल्फिश मैनिपुलेटिव हिपोक्रेट, और अम्मी से भी ज्यादा धर्म पिसाट हो तुम। स्टॉप इट, आई जवाद अदर। जैसी इमोशनल तो बिल्कुल भी नहीं। आइंदा ऐसी जरूरत की ना तो हाथ उखाड़ के रख दूंगी। बिहेव योरसेल्फ। सांगतो ना तर नीट आहे, तू आता इकडे येऊ नकोस।
कारण विचारू नकोस, जाऊ नकोस म्हटलं ना, दॅट्स ऑल. शांत झोपू शकलो नाही, सतत आपला विचार विचार आणि विचार, उलट सुलट मागचा पुढचा फक्त विचार. आणि मग विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं, माझ्यासारखे असे जगात भरपूर असतील की जे प्रजननच करू शकत नसतील. मग ते काय करत असतील, ते कोणत्या मार्गाचं करत असतील, आणि जर मीही त्यांच्यातलाच एक असतो तर मग मी काय केलं असत. आणि हे सगळं झालं ते तुम्ही दिलेल्या प्रेझेंटमुळे आणि गिरीजा मावशींच्या बोलण्यामुळे. पुढचे मला बोलू द्या, मला कदाचित ते असभ्यपणाचं वाटेल पण त्यामुळे माझं मन हलकं होईल. बोला, नो प्रॉब्लेम विश्वास. आमच्या ब्रेकअपच्या शेवटच्या रात्री आम्ही एकत्र आलो. पूर्ण इन्वॉल्व झालो होतो. हृदय विरघळून गेलो होतो. आणि मग मी ईशाचा निरोप घेतला. ईशाने जाताना तुम्ही दिलेली मेणबत्ती सोडला, दुसऱ्या सोबत काय केलंच नाही. आणि तेव्हापासून माझ्या डोक्याचे विचारांचं खाऊर सुरू झालेलं आहे सुजित, ते आज या क्षणापर्यंत कायम. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मनात जे सगळे विचार येत आहेत ते सगळे माझ्या प्रेझेंट मुळे येत आहे. तुम्ही दिलेलं प्रेझेंट काय किंवा गिरजा मावशींचं बोलणं काय, ही सगळी निमित्त आहे. पण खरं कारण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते आहे माझं माझं ईशावरच प्रेम. ते आढळ नाहीये, शारीरिक आकर्षणही नाहीये, वासनांबद्दल कोणीच नाही. ते म्हणजे आहेत बदललेले विचार, आयुष्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन, आणि बरंच काही आहे पण ते आता या क्षणी मला शब्दात सांगता येत नाही. वेल, मी तुम्हाला कशी मदत करू शकते? प्लीज
प्लीज तुम्ही हे सगळं ईशाना सांगा आणि तिला म्हणा की परत ये. पण हे तुम्ही सुद्धा सांगू शकता ना की इगो आडवा येतोय. अहो ज्याला रात्र रात्र झोप येत नाही त्याला कसला आला इगो. मग प्रॉब्लेम काय आहे? तू माझ्यावर विश्वास ठेवी का? तिचीही परिस्थिती माझ्यासारखी झाली असेल तर कदाचित ठेवेल ती विश्वास. पण तसं झालंय असं वाटत नाही. कारण झालं असत तर तिने माझ्यासारखं ते कुणाला तरी बोलून दाखवलं असतं ना, किंवा कोणासमोर तरी कन्फेस तरी केलं असत. तुम्ही कोणाकोणाकडे कन्फेस केलंय? सौरभकडे? नाही, तुम्ही सोडल्यास कोणाकडेच नाही. पण तुम्ही सौरभचं नाव काय घेतलं? कारण त्यांनी ईशाला ऑफर केली आहे त्याच्या बरोबर राहण्यासाठी. What? मला वाटतं ईशा तीच डिस्कस करायला येत असावी आता. नाही नाही सशी, हे असं होतं का? म्हणे मला सांगा, तिने सौरभला होकार दिलाय का? मला नाही माहिती. नाही सशी प्लीज, तुम्ही हे सगळं थांबवा. तिला सांगा की सौरभला होकार देऊ नकोस. हे असं करतं का? म्हणे नाहीतर नाहीतर मी जे काही केलं ना ते सगळं वाया जाईल. काय वाया जाईल? काय बोलताय तुम्ही? खर तर मी कुणाला सांगणार नव्हतो, अगदी ईशाला सुद्धा सांगणार नव्हतो. पण आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाहीये. मी नसबंदी करून घेतली. What? काय बडबडताय तुम्ही? Yes, it's fact. हे असं करून what are you trying to prove? तुम्ही दिलेली मेणबत्ती न पेटवता जपणं. What? ही
ईशानी पण असाच अर्थ काढला असेल तर मी काहीतरी करून बसली तर मला तिला फोन करावा लागेल. कॉल कर, कॉल कर, प्लीज प्लीज प्लीज. मिस्टर विश्वास, जस्ट लीव मी अलोन. नाही नाही, तुम्ही तिला फोन करा, पण तू तिला हे सगळं सांगू नका प्लीज. तुम्हाला काय ती ही उथळ विचारांची वाटते का? हो तसं नाही हो, पण तिला ससं तसं सोडून कधी तर काय करणार मग आपण. तुम्ही तिला प्लीज. मी मॅच्युअर नाही आहे. हो बरोबर आहे, पण तिला तुम्ही सांगा की सरूला होकर देऊ नको, खूप प्रॉब्लेम होतो. जस्ट लीव मी अलोन, लेट मी टॉक टू हर. सांगा इशला की तुम्ही सरूला होकर देऊ नको म्हणून. प्लीज, आय हॅव टू टॉक टू हर. हॅलो ईशा, कुठे आहेस तू? नाही मी बरी आहे. हो हो, तब्येत बरी आहे माझी. कुठे पोचलीस तू? कधी येतेस? लवकर ये, मी तुझी वाट बघतीये. हो ये लवकर. ती पोचतीये 15 मिनिटात. मग मी थांबू की जाऊ? मी थांबा मिस्टर विश्वास, तुम्हाला थांबायलाच लागेल. नाही, तिचा उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून म्हणालो. तुम्हाला ना माझ्या मनातली घालमेल कळणारच नाही. ह्या सगळ्याला काय म्हणावं आपण? त्याग, अविचार की उत्कट प्रेम? गिरीजा मावशीच्या दृष्टीने कदाचित हा त्याग असू शकतो, किंवा तुमच्या दृष्टीने अविचार. आणि तुम्हाला ना कल्पनाच नाहीये तुम्ही मला कुठल्या संकटात टाकले ते. पण तुम्हाला दोष देऊन काय उपयोग? सगळ्यासाठी जबाबदार मीच आहे, ते प्रेझेंट देऊ. माय गॉड ईशा, युअर अ व्हेरी 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 लकी गर्ल ग. तुला एवढा मोठा त्याग करणारा जोडीदार मिळालाय, विश्वासक. मी नाही ग एवढी नशीबवान. विश्वासपेक्षा निम्मा जरी त्याग चालीने केला असताना तर जीव ओवाळून टाकला असत मी. पण माझ्या डेस्टिनीमध्ये नव्हता तो. पण तो खूप जव तुझ्या विश्वासला. गॉड ब्लेस यू बोथ. बोलो प्रीतम. नहीं नहीं या थोड़ा उलझन में हूं तो बाद में. क्या, कहां पे? हाँ हाँ हाँ, तुम पहुंचो. आई कम देयर राइट अवे. हाँ, मैं अभी निकलती हूँ. या ऐकला, देर इज एन इमर्जन्सी. आमच्या एका सिनियर जर्नलिस्टवर कोणीतरी गोळी मारून हत्या केली आहे. मला निघावं लागेल. आय एम सो सॉरी, पण मला खूपच अर्जंटली जावंच लागेल. चावी घेतली आहे मी. तुम्ही थांबा, ईशाला कन्व्हिन्स करा. मला वाटतं ती कन्व्हिन्स होईल. हा चला भेटूया आपण. बाय 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 सो मच. बाय, टेक केअर. The cost of bringing in material they need has become a major headache, especially for farmers. कोणी घेणार अशी परिस्थिती झाली. शेतकऱ्यांना कृषी अधिकारी, कृषी सेवक भलतेच घाबरू लागले. दरवर्षी प्रमाणे खरीप हंगामाच्या आज ते तुम्हाला दाखवते. Oh,
मला तुला काही विचारायचं आहे. तुला म्हणजे सौरभने त्याच्या सोबत राहण्याची ऑफर दिली. आय सी. हे विचारण्यासाठी थांबवलंयस तू मला इथे. Because I love you, Isha.
प्लीज बिलीव मी. सांग ना, तू सौरभला काय उत्तर दिलंस? तू माझ्या सोबत नसताना मी काय उत्तर द्यायला हवं होत? मी मला ईशा, आपण पुन्हा एकत्र राहायला लागलोत ना. काय काय म्हणस? कम बॅक. येस, आय कॅन्ट लिव्ह विदाउट यू. प्लीज बिलीव मी ईशा. तू सांगितलेली ती मुंगी का चावली ती गोष्ट मी अजून विसरलेली नाहीये. मी ती विसरून गेलो. रिअली? हो. आणि नॅन्सीने दिलेली ती मेणबत्ती मी न पेटवता जपली आहे हा विश्वास द्यायला मी इथे आलो होतो. म्हणजे काय रे? जस्ट गो टू इट. तुला ती आपली शेवटची रात्र आठवते ब्रेकअप पार्टीची, तेव्हापासून मी एकदाही शांत झोपू शकलो नाही का? तुझ्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो मी, पण मला तुला नाही विसरता. त्यासाठी हा उपाय नाही ना? पण आय डोंट नो, आय डोंट नो. मुल हो म्हणून आपलं ब्रेकअप झालेलं. म्हटलं पुन्हा असावा धोकाच का बरं म्हणून मी ही खबरदारी घेतली. ईशा प्लीज प्लीज ईशा प्लीज, आता तरी परत ये ना. आय लव्ह यू ईशा, प्लीज प्लीज. आय लव्ह यू टू विश्वास. माझी अवस्था काही वेगळी नाही. आणि आहे नॅन्सीने दिलेली ती मेणबत्ती रात्र दिवस अस्वस्थ करत होती. तिने दिलेली मेणबत्ती मी पेटवून संपवलेली नाहीये हे सांगण्यासाठी मी इथे आले होते. म्हणजे आय एम प्रेग्नंट विश्वास. त्या संदर्भात सल्ला घ्यायला आले होते. अगं पण कसं शक्य? कारण तू तर सगळ्या प्रिकॉशन्स घेत होतीस आणि मलाही घ्यायला भाग पडत होतीस. खरंय, पण त्या रात्री मी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खायला विसरले आणि जेव्हा कळलं तेव्हा सैरभैर झाली, वेडीपिशी झाली. काय करावं काही कळत नव्हतं. 2 दिवस घरातच बसून काढले. हळूहळू मला माझ्यात बदल जाणवला. कुणीतरी माझ्यात शिरून मला गोंजात काही असं वाटू लागलं. करिअर करण्याच्या नादात ओव्हर डिटर्मिंट होऊन धावत असताना मी स्त्रीत्वाचा उपमर्द करते हे लक्षातच आलं नाही माझ्या. पण आपल्या त्या रात्रीनंतर हे नव्या रुजलेल्या नात्यासह कोर्स बदलताना वेळाचीच झाली. बघ नकळ हे गोंजारण हा बदल हवा हवासा वाटू लागला. ते या क्षणालाही नाही सांगता येणार मला. पण मी कोणाचे तरी झाले, कोणीतरी माझं हो पाहते. आपल्यातल्या या तात्कालिक नात्याला या नव्या रुजलेल्या बदल्याने आपल्यासाठी जे शाश्वत संदर्भ अधोरेखित झाले ही भावना हळूहळू रुजत गेली मला. पैसे दिलेली ती मेणबत्ती
माझं मात्र सगळंच विरुद्ध होते. तुझ्याशिवायचं माझं एकलकुंड अस्तित्व मला बोचू लागलं. कुणासाठी जपायच्या अस्तित्वाच्यात मला हा प्रश्न माझ्या अस्तित्वाच्या अस्तित्वालाच पोखरू लागला. वाढवी सारखा तुला आठवत ईशा, एकदा म्हणाली होतीस क्लेव्हर पर्सन्स ऑलवेज वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड. तेव्हा मी हुशार म्हणून जग बदलण्याची भाषा बोलत होते, पण आता मी बुद्धिमान समंजस झाले म्हणून स्वतःला बदलले. पण जे काही केलंस त्याला काय म्हणावं विश्वास? काय नाव द्यावं मला माहित नाही, पण काही नव्याची गरज नाही. आपण आपल्या पूर्वीच्या चौकटीतील विचारांना आता एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या दोघांच्याही तत्वांनी कूस बदलली आहे आणि माझ्यासाठी हेच खूप आहे, हेच पुरेस आहे माझ्यासाठी. आता काही बोलायचं नाही आणि मलाही बोलायला लागायचं. आणि आता चल